मराठी ते धडक ते धडक 11वी 12वी सायन्स नीट जेईई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा. इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, AC, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम व्हेरियस फील्ड्स, एज्युकेशनल टूर्स, एक्सक्लुझिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ऑलिम्पियाड एक्झाम, फाउंडेशन कोर्स, नीट जेईई सीईटी अशा एक्झाम्समध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काळसे जिओ मराठी न्यूज. विट्यातील श्री महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेकडून ठेवींवर सर्वाधिक व्याजदराची घोषणा. ठेवीदारांना 10.50% आणि ज्येष्ठ नागरिकांना दिला जाणार तब्बल 11% व्याजदर. त्वरा करा आणि अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा. आमदार गोपीचंद शेठ पडळकर यांनी विट्याच्या गल्ली बोळात जोरदार यंत्रणा लावली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खानापूर मतदारसंघातील बूथ प्रमुखांना आमदार पडळकरांनी सन्मान दिलाय. बूथ प्रमुखांच्या सन्मानासाठी गोपीचंद पडळकर यांनी खानापूर मतदारसंघ पिंजून काढलाय. मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी अर्थात संजय काकांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करू असा विश्वास देत आमदार गोपीचंद पडळकर लोकसभा निवडणुकीसाठी ताकदीने रस्त्यावर उतरलेत. भारतीय जनता पार्टीचा अब की बार तिसरी बार मोदी सरकार अब की बार 400 भारतीय जनता पार्टीचा विजय असो. सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपने खासदार संजय काका पाटील यांना उमेदवारी देऊन जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांना हाय अलर्ट केले आहे. अशातच आमदार गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वीच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने दिलेली जबाबदारी खांद्यावर घेऊन खानापूर मतदारसंघात ताकदीने यंत्रणा सज्ज केली आहे. तर काल बुधवारी भारतीय जनता पार्टीने सांगली जिल्ह्याची उमेदवारी फायनल केल्यानंतर पडळकर बंधूंनी पक्षाच्या कामाला ताकदीने सुरुवात केली आहे. त्यानुसार आज आमदार गोपीचंद शेठ पडळकर यांनी विट्याच्या गल्ली बोळात जोरदार यंत्रणा लावत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खानापूर मतदारसंघातील बूथ प्रमुखांना आमदार पडळकरांनी सन्मान दिला आहे. बूथ प्रमुखांच्या सन्मानासाठी गोपीचंद पडळकर आणि ब्रह्मानंद पडळकर यांनी खानापूर मतदारसंघ पिंजून काढल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी अर्थात संजय काकांना निवडून आणण्यासाठी आम्ही सर्वजण जीवाचं रान करू असा विश्वास देत आमदार गोपीचंद पडळकर लोकसभा निवडणुकीसाठी ताकदीने रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळत आहे. विधानसभा मतदारसंघामध्ये बूथ प्रमुखांची रचना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पूर्ण झालेली आहे. आम्ही एक अभिनव कार्यक्रम हातामध्ये घेतला आहे की प्रत्येक बूथ प्रमुखाच्या घरी जाऊन बूथ प्रमुखाचा उचित सन्मान करणं, त्यांच्या घरावरती त्यांच्या नावाची नेमप्लेट लावणं पक्षाच्या वतीनं आणि त्यांना मतदार यादी आणि लाभार्थ्याची यादी देणं की जेणेकरून त्यांना पुढं व्यवस्थितपणे काम करता येईल. आज विटा शहरामध्ये सर्व बूथ प्रमुखांच्या घरी जाऊन आम्ही नेमप्लेट लावतो आहे, त्यांचा उचित सन्मान करतो आहे आणि त्यांना याद्या देतो आहे. तर खूप चांगला उत्साहाचं वातावरण विटा शहरामध्ये आहे. काल रात्री आम्ही आटपाडी शहरातील सर्व बूथ प्रमुखांच्या घरी भेटी दिल्या, सर्व बूथ प्रमुखांना मतदार याद्या दिल्या, नेमप्लेट त्यांच्या घरावरती लावल्या. असा एक चांगला कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतला आहे. तर खानापूर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक बूथ प्रमुखाच्या घरी जाण्याचा कार्यक्रम आम्ही या 10 दिवसामध्ये आखला आहे आणि तो आम्ही व्यवस्थितपणे पूर्ण करू. तिसऱ्यांदा मोदी साहेबांना पंतप्रधान पदावरती विराजमान करण्यासाठी सांगली लोकसभेमध्ये तिसऱ्यांदा कमळ निवडून आणण्यासाठी आम्ही सगळे कार्यकर्ते जीवाचं रान करू. सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळव्याध नाही ना? मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल.
डॉक्टर बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा। जिओ मराठी, ते धडक ते धडक।